पुरानंतर अनेक भागाचे सर्वेक्षण अद्याप झाले नाही आहे, तरी प्रशासनाने ज्या ठिकाणी जाणं शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन पंचनामे पूर्ण करावे आणि बाधितांना वेळेत मदत करावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यांना संपूर्ण कर्जमाफी शासनाने जाहीर करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. विदर्भ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी अजित पवार गडचिरोली दौऱ्यावर होते. यावेळी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेत दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी थांबून त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. गडचिरोलीपूर्वी त्यांनी शिवणी गावाजवळ बांधावर थांबून त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळणार या दिशेने प्रशासनाने कार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी ते म्हणाले. पूरग्रस्त भागातील सर्व यंत्रणा कोलमडून पडली आहे, त्यामुळे पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या. ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले होते त्यावेळेस त्यांना पण ब्रिजवरूनच पाहणी करावी लागली कारण रस्ते सगळे बंद होते. आत्ता त्यातल्या त्यात थोडे थोडे रस्ते सुरू झालेले, अजून पण सिरोंच्याला जर जायचं म्हटलं तर 12 तास लागतात आणि त्याला पार तेलंगणामधनं तुम्हाला जावं लागतं. मधी बाबा अत्राम आमचा रोहित पवार असे काही सहकारी माझे गेलेले होते, रोहित कालच मला भेटून ते सगळं सांगत होता. परंतु आता गडचिरोलीच्या जवळच्या परिसरामध्ये हे सगळे आता 15-20 शेतकरी ह्या सगळ्यांच्या जमिनी ह्या इथं पण आहेत, नदीच्या पलीकडे पण आहेत, आजूबाजूला आहे. तर त्यांना सगळं बारकाईनं विचारलं कारण काय होतं, आम्ही जर अधिकाऱ्यांशी बोलत असताना अधिकारी त्यांना जे योग्य वाटतं ते सांगतात, परंतु फील्डवर काम करणारा हा जो बळीराजा हा जो कष्टकार आहे ह्याचं नक्की काय दुखणं आहे ते जर समजून घेतलं तर उद्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्या गोष्टी सगळ्या सभागृहामध्ये आम्हाला व्यवस्थितपणे मांडता येतील आणि त्याच्यातून आपल्याला काय ह्यांना आपण मदत केली पाहिजे हे सरकारला आम्हाला सांगता येईल. कारण सरकारने तिथं बसून नुसतं काही घोषणा करायच्याऐवजी आत्ताच सर्वांना विचारलं, एकालाही अजूनही तातडीची मदत झाली नाही, पंचनामे अजून झालेले नाही. फक्त त्यांचं आधार कार्ड माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं घेतलेलं आहे, दुसरा एक त्यांचा अर्ज घेतलेला आहे आणि कोतवालाने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु जो पंचनामा समजा कुणाचा 9 एकर आहे, 5 एकर आहे, 4 एकर आहे, 2 एकर आहे, काही लोकांचं क्षेत्र नाही परंतु त्यांनी दुसऱ्याचं क्षेत्र करायला घेतलेले असे वेगवेगळे प्रकार इथं झालेले त्यांच्या त्यांच्या सोयीने. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.